2022 या नव वर्षात कोरोना महामारी संपेल असं महत्वाचं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस गेब्रेसस यांनी केलेलं आहे. कोरोना पुन्हा पसरत असतानाच ट्रेडोस यांनी एक दिलासादायक विधान केलेलं आहे. जगातील सर्व देशाच्या सरकारांनी कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. येत्या वर्षभरात महामारी संपवायची असेल तर विषमता संपवावी लागेल आणि यासाठी आपल्याला प्रत्येक देशामध्ये किमान 70% जनतेचं जून 2022 पर्यंत लसीकरण पूर्ण होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. आपत्कालीन वापरासाठी नव्यानं मंजुरी मिळालेल्या नोवावॅक्स या लसीच्या वापराबाबतचे निर्देशही त्यांनी जारी केलेत. बातमी नागपुरातून. नागपूर महापालिकेतल्या स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर मनपात उघडकीस आलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेमून 1 महिन्याच्या आत चौकशी करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्वसाधारण सभेत दिलेत. बाहेरचा व्यक्ती म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश, सेवानिवृत्त अधिकारी किंवा सेवानिवृत्त ऑडिटर यापैकी दोघांना म्हणजे 7 लोकांची निवड करून समितीला चौकशी करण्याची सूचना आहे. या घोटाळ्यासाठी आधी प्रशासनानंही समिती नेमली होती. नेहमीच कंगाल अशी औरंगाबाद महानगरपालिकेची ओळख असतानाच आता मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ती ओळख पुसली जाणार आहे. कारण औरंगाबाद महापालिकेनं चालू आर्थिक वर्षात म्हणजे केवळ 9 महिन्यात 100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केलाय. महापालिकेच्या गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता ही सर्वाधिक वसुली असल्याचं बोललं जात आहे. आणखी 3 महिने औरंगाबाद महानगरपालिकेकडे असल्यामुळं या आर्थिक वर्षात महानगरपालिका मालामाल होणार आहे. औरंगाबाद महापालिकेनं 9 महिन्यात सर्वाधिक महसूल गोळा केलेला आहे, त्यामुळे आता औरंगाबाद महापालिका मालामाल होणार आहे. औरंगाबाद पालिकेकडे आणखी 3 महिन्यांचा वेळ आहे.